मुख्यमंत्री पदासाठी आमची 30 वर्षाची मैत्री तोडून वेगळा संसार थाटण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आज सरकार स्थापन केलंय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि आम्हाला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे वक्तव्य गिरीश बापट यांनी केले. आज महाराष्ट्रातल्या इतिहासातला एक सुवर्ण दिवस आहे. महाराष्ट्र अवकाळी पाऊस आणि शेतकरी बंधू हे त्रासलेले असताना एक महिनाभर राज्यामध्ये सरकार स्थापन होत नव्हतं. आमच्या मित्रपक्षांना अनेक पर्याय दिले, पण मित्रपक्षांनी चर्चेची दारच बंद केली आणि त्यामुळे व्यापक महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ज्या ज्या घटना आज घडलेल्या आहेत त्याचं मी स्वागत करतो. माननीय नरेंद्रजी मोदी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे अजितदादांना देखील योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास त्यांनी सोडला आणि आता भविष्य काळामध्ये राज्यातले आवासून उभा असणारे सगळे प्रश्न, मग तो शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न असेल, अवकाळी पावसाचा प्रश्न असेल, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, हे सारे प्रश्न भविष्य काळामध्ये जनतेला दिलासा मिळतील त्या दृष्टिकोनातून हे सरकार सोडवेल, याचा मला मनस्वी आनंद आहे.